जिल्हा दूध संचालक माजी चेअरमन मंदाकिनी खडसेंसह संचालकांवर येत्या 2 ते 3 दिवसात होणार गुन्हा दाखल, मंत्री गिरीश महाजनांनी केलं स्पष्ट. दर्ग्याविरोधात आक्रमक झालेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी, ठाणे पोलिसांची कारवाई. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एंट्री, सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात होते कार्यरत. उस्मानाबाद औरंगाबादच्या नामांतरामागे ऐतिहासिक कारण, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा. G20 व्यापार गुंतवणूक कार्यगटाची आजपासून मुंबईत बैठक, रस्त्यावर रोषणाई, 100 अधिक प्रतिनिधी होणार सहभागी. महापुरुषांचा अनादर करण्याचा कोश्यारी यांचा हेतू नव्हता, माजी राज्यपालांविरोधातील याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाची टिप्पणी. दापोली रिसॉर्ट प्रकरणी दाखल ECIR रद्द करत अटकेपासून दिलासा मागत परबांची हायकोर्टात याचिका, आजपर्यंत दिलं होतं कोर्टानं परबांना अटकेपासून संरक्षण. हसन मुश्रीफांसह त्यांची 3 मुलं आणि CA अटकपूर्व जामिनावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी, ED युक्तिवाद केला जाणार. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का, लोकसभा हाऊस कमिटीने निवासस्थान रिकाम करण्याची बजावली नोटीस. नामिबियामधून भारतात आणलेल्या एका मादी चित्त्याचा मृत्यू, किडनीच्या आजाराने होती त्रस्त. आता हेडलाईन्स नंतर आपण जाणून